आज आपल्याला गणित भाग 2 समरूपता या प्रकरणामधील त्रिकोणाच्या कोण दुभाजकाचे प्रमेय तर याविषयीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आता हा प्रमेय बघा कसा आहे. त्रिकोणाच्या कोणाचा दुभाजक त्या कोणासमोरील बाजूला उरलेल्या बाजूंच्या लांबींच्या गुणोत्तरात विभागतो तर हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. म्हणजे आपल्याला इथे आकृती प्रथम काढायची आहे आणि त्याच्यामध्ये आकृती काढण्यासाठी याच्यामध्ये जो दिलेला भाग आहे त्याचा आधार घेऊन आपल्याला आकृती काढायची आहे. आकृतीमध्ये आपल्याला काय काढावं लागेल बघा, तर त्रिकोणाच्या कोणाचा दुभाजक असं म्हटलेलं आहे. म्हणजे आपल्याला एक त्रिकोण काढावा लागेल आणि त्याच्यामध्ये एका कोणाचा दुभाजक घ्यावा लागेल. म्हणून आपण इथे बघा आकृती काढताना सुरुवातीला एक त्रिकोण घ्यायचा आहे, याला आपण नाव देऊ, कोणतेही नाव दिलं तरी चालेल, आपण त्रिकोण एबीसी म्हणू. आता आपल्याला एका कोणाचा दुभाजक घ्यायचा आहे. आपण वरती जो कोण आहे शिरोबिंदू सी, तर या कोण सीचा आपल्याला दुभाजक घ्यायचा आहे. समजा इथे तो आपण असा कोणाचा दुभाजक घेतला, इथे आपण त्याला नाव देऊया ई, त्याला नाव काय दिलं ई. कोणाचा दुभाजक आहे म्हणून मी इथे सेम साइन दाखवलेला आहे, सारख्या चिन्हाने दाखवलेला आहे. तर आता इथे बघा, आपण हा भाग वाचला त्रिकोणाच्या कोणाचा दुभाजक, म्हणून आपण एक त्रिकोण काढला आणि एका कोणाचा दुभाजक घेतलेला आहे. आता आपल्याला पुढे सिद्ध काय करायचं आहे, तर त्या कोणासमोरील बाजूला हा जो कोण आहे तर या कोणासमोरची बाजू म्हणजे बाजू ए बी. तर या इथे बाजूला कोणासमोरील बाजूला उरलेल्या बाजूंच्या लांबीच्या गुणोत्तरात विभागतो. म्हणजे इथं काय करतो हा कोण दुभाजक, तर या तिसऱ्या बाजूला इथे विभागतो. म्हणजे या बाजूला इथे विभागतो, विभाजन करतो, दोन भाग करतो. आणि याचं जे गुणोत्तर आहे ते उरलेल्या या ज्या दोन बाजू आहेत तर या दोन बाजूंच्या गुणोत्तरात विभागतो. म्हणजेच थोडक्यात हे गुणोत्तर याच एई आणि ईबी या रेषाखंडांच्या लांबींचं गुणोत्तर हे सी ए आणि सी बी या दोन बाजूंच्या लांबींच्या गुणोत्तरा इतकं आहे. तर हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. बघा आपण इथे प्रमेय वाचला, त्याच्यावरून आकृती तयार केलेली आहे. तर आकृती तयार केल्यानंतर पुढचा भाग म्हणजे आपल्याला पक्ष लिहायचा असतो. आता आकृती पाहून आपल्याला इथे पक्ष लिहायचं आहे. आता पक्ष बघा, पक्ष म्हणजे काय लिहितो आपण, तर दिलेली माहिती आपल्याला इथे लिहायची असते. आकृतीची माहिती, आकृतीचं वर्णन आपल्याला इथे लिहायचं आहे. आता आकृतीचं वर्णन लिहिताना कसं होणार बघा, कमीत कमी शब्दात पूर्ण आपल्याला लिहायचं आहे. त्रिकोण एबीसीच्या कोण सीचा दुभाजक बाजू ए बी ला, बाजू ए बी ला बिंदू ई मध्ये छेदतो. तर इथे आपण पक्षामध्ये दिलेली माहिती लिहिली, पूर्ण आकृतीची माहिती आपण एका वाक्यात लिहिलेली आहे. तर हे झालं पक्ष. आता पक्ष नंतर आपल्याला साध्य लिहायचं आहे. साध्य लिहिताना जे सिद्ध करायचं आहे ते आपण साध्यामध्ये लिहितो. तर आता इथे आपल्याला काय सिद्ध करायचं आहे ते पहा. साध्य, तर आपल्याला काय सिद्ध करायचं आहे, तर या बाजूचे जे दोन भाग झालेले आहेत एई आणि ईबी, तर याचं गुणोत्तर घ्यायचं आहे, ते गुणोत्तर सीए आणि सीबी तर या गुणोत्तरा बरोबर आहे हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. म्हणजे आता आपल्याला कसं लिहायचंय बघा, एई छेद ईबी बरोबर सीए छेद सीबी, सीए छेद सीबी, तर हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. आता
आपल्याला हे सिद्ध करत असताना बऱ्याच वेळा आपल्याला ह्या मूळच्या आकृतीमध्ये आपल्याला बदल करावा लागतो. आता हा जो आकृतीमध्ये बदल करावा लागतो तर तो आपल्याला रचनेमध्ये लिहायचा असतो. तर आता आपल्याला इथे सिद्ध करायचं आहे, पण नेमकं कसं सिद्ध करायचं आहे तर हे अगोदर आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. जसं आपण एखाद्या गावाला निघालो तर पिशवी घेतो आणि लगेच गावाला जात नाही, तर आपण काय करतो बघा, तर नियोजन करतो कुठून कुठे बसला जायला पाहिजे, तिथून कुठे उतरायला पाहिजे, स्टँडवर कसं जायचं, मार्ग कसा, ते आपण पाहतो. तशा पद्धतीने इथे हे सिद्ध करत असताना आपल्याला इथे कसं सिद्ध करायचं आहे ते आपल्याला नियोजन पाहिजे. आता इथे आपल्याला आकृतीमध्ये बदल करावा लागतो. आता हा आकृतीमध्ये जो बदल करावा लागतो तो काय आहे बघा, तर आपल्याला इथे बिंदू बी मधून किरण सीला समांतर असा किरण काढायचा आहे. हे बघा, असा समांतर किरण काढायचा आहे. तो बाजू एसी वाढवल्यास तो वाढवलेल्या बाजू एसीला बिंदू डी मध्ये छेदतो, बिंदू डी मध्ये छेदतो. आता बघा, जी काय आपण या आकृतीमध्ये जो काय बदल केला तर तो आपल्याला इथे रचनेमध्ये लिहायचा आहे. त्यामुळे इथे पुढचा भाग येणार रचना. तर काही प्रमेय सिद्ध करताना आपल्याला रचना घ्यावी लागते, काही काही प्रमेय सिद्ध करताना आपल्याला आकृतीमध्ये बदल करावा लागत नाही, त्यावेळी रचना लिहायची आवश्यकता नसते. आता इथे मूळ आकृतीमध्ये आपण जो ऍडिशनल बदल केला तर तो आपल्याला रचनेमध्ये लिहायचा आहे. आता काय बदल केला तो रचनेमध्ये लिहायचा आहे, बिंदू बी मधून किरण सीला, किरण वाचताना कसा वाचायचा बघा, किरण सी म्हणायचं आहे, किरण सीला समांतर किरण काढा, समांतर किरण काढा. बघा, हा समांतर किरण काढा अर्धा भाग झाला रचनेचा. अजून पुढे काय लिहायचंय बघा, तर तो वाढवलेल्या बाजू एसीला बिंदू डी मध्ये छेदतो, तो वाढवलेल्या बाजू एसीला बिंदू डी मध्ये छेदतो. बिंदू डी मध्ये छेदतो. बघा, हा रचनेचा भाग झाला. म्हणजे सुरुवातीला आपण त्रिकोणाच्या कोणाचा दुभाजक याच्या आधारे एवढी आकृती आपण काढली, मग पक्ष लिहिलं, आकृतीची माहिती इथे लिहिली, त्याच्यानंतर साध्य काय सिद्ध करायचं होतं, तर हा रेषाखंड ए आणि ई बी यांचं गुणोत्तर, हे ही बाजू उरलेल्या बाजू बघा सी ए आणि सी बी, तर यांच्या गुणोत्तरा इतकं आहे, तर हे आपल्याला सिद्ध करायचं होतं म्हणून हे साध्य लिहिलं. आता एवढीच आकृती होती, पण हे सिद्ध करण्यासाठी एवढी आकृती पुरेशी नाही म्हणून आपण आकृतीमध्ये हा इतरचा बदल केला. तो बदल आपण इथे रचनेमध्ये लिहायचा आहे. बघा, बिंदू बी मधून किरण सीला समांतर किरण काढला, तो वाढवलेल्या बाजू एसीला बिंदू डी मध्ये छेदतो. तर इथे झाला रचनेचा भाग. आता त्याच्यानंतर पुढचा भाग, आकृती झाली, पक्ष झालं, साध्य झालं, रचना झालं, तर आता पुढचा भाग आपल्याला सिद्धता लिहायची आहे. सिद्धता, आता ही सिद्धता कशी लिहायची आहे, तर अगोदर आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे नेमकं आपल्याला कसं लिहायचं आहे. तर याची सिद्धता देत असताना आपल्या लक्षात यायला पाहिजे, इथे बघा सी किरण सी समांतर किरण बी डी आणि रेषा एडी त्यांची जर आपण छेदिका घेतली तर हा कोण आणि हा कोण, तर हे संगत कोण तयार झाले, त्यामुळे हा कोण याच्याशी एकरूप असेल. अगोदर समजावून घ्या, नंतर आपण लिहू. तर इथे हा कोण आणि हा कोण, तर हे एकमेकांचे संगत कोण आहेत. त्याच्यानंतर आपण जर सी बी ही जर छेदिका घेतली तर हा कोण ईसीबी आणि इकडचा कोण सीबीडी, तर हा कोण आणि हा कोण, तर हा एकरूप येणार का, तर व्युत्क्रम कोण आहेत ते एकमेकांचे.
आणि अर्थातच इथे आपल्याला पक्षामध्ये दिलेलं आहे की हा कोण दुभाजक आहे, त्यामुळे हा कोण आणि हा कोण एकरूप आहेत लक्षात ठेवा. अर्थातच हा कोण आणि हा कोण एकरूप असेल, हा कोण एकरूप आहे आणि हा कोण आणि हा कोण एकरूप आहे, याचाच अर्थ असा की हे दोन कोण एकरूप आहेत, म्हणजे हा कोण आणि हा कोण एकरूप झाला. आता तुम्ही या त्रिकोणाचा विचार करा. त्रिकोण सीबीडी मध्ये इथे कोण सीबीडी आणि कोण सीडीबी हे दोन कोण एकरूप झाले, आणि एकरूप झाल्यामुळं आपण इथे दोन कोण जर एकरूप असतील तर त्या कोणासमोरच्या बाजू एकरूप असतात, आणि त्याच्यामुळं सीबी ही बाजू आणि सीडी ही बाजू एकरूप झाली. समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेय किंवा आपण कारण लिहू शकतो एकरूप कोणासमोरील बाजू एकरूप आहे म्हणून. आता पुढचा भाग, आता ह्या मोठ्या त्रिकोणाचा जर आपण विचार केला, त्रिकोण एबीडीचा विचार करा. या त्रिकोण एबीडीचा जर आपण विचार केला, त्रिकोण एबीडीचा जर विचार केला तर याच्यामध्ये बघा इथे सीई आणि बीडी समांतर आहेत, सीई आणि बीडी समांतर आहेत बघा, आणि म्हणून आपण इथे प्रमाणाचा मूलभूत प्रमेय वापरायचा आहे. प्रमाणाचा मूलभूत प्रमेय वापरल्यानंतर एई छेद ईबी हे आपण कच्च समजावून घेतोय अगोदर. एई छेद ईबी बरोबर एसी छेद सीडी, एसी छेद सीडी. तर हा प्रमाणाचा मूलभूत प्रमेय आहे, प्रमाणाचा मूलभूत प्रमेय आहे, त्याला आपण एक म्हणलं. ओके, आता त्याच्यानंतर काय करायचं आहे बघा. तर इथे हे आपण घेतलं तर याच्या आधारे आपण इथे सीडी आणि सीबी एक येतात. आता इथे क्रमांक टाकायचे नाहीत, आपल्याला वरती टाकायचे सिद्धतेमध्ये घेऊ. तर इथे सीडी ची किंमत सीबी आहे बघा, म्हणजे ह्या सीडीची किंमत आपल्याला सीबी ठेवायची आहे. सीडी बरोबर सीबी ती इथे ठेवली ना तर एई छेद ईबी बरोबर एसी छेद सीबी, म्हणजेच हे इथे सिद्ध झालं बघा. सी ए आहे इथे आपण एक स्टेप वाढवून घेऊ शकतो. म्हणजे शॉर्टकट मध्ये अगोदर समजावून घ्या इथे, तर हा कोण दुभाजक आहे तर याला हे समांतर आहे, त्यामुळे हा कोण हे संगत कोण झाले, त्यामुळे एकरूप. हा कोण विक्रम कोण झाले ही छेदिका घेतल्यानंतर, त्यामुळे हे एकरूप. परंतु हा कोण आणि हा कोण एकरूप आहे पक्ष, त्याच्यामुळे आपोआप हा कोण आणि हा कोण एकरूप होतो, आणि म्हणून ही बाजू आणि ही बाजू एकरूप आहे. सीबी आणि सीडी तर ह्या बाजू एकरूप आहेत, समान आहेत. सीबी बरोबर सीडी तर ह्या अगोदर सिद्ध करावं लागेल, आणि मग इथे प्रमाणाचा मूलभूत प्रमेय वापरायचा, आणि इथे मग सीडीची किंमत इथे आपण सीबी ठेवायची आहे, आणि मग आपल्याला इथे ते सिद्ध होत. आता बघा आपल्याला प्रत्यक्षात सिद्धता लिहायची आहे. सिद्धतेला सुरुवात करताना सुरुवात आपल्याला कुठून करावी लागते बघा, तर किरण सी समांतर किरण बीडी, किरण सी समांतर किरण बीडी. किरण वाचताना लेटर्स सिक्वेन्सनीच घ्यायचे आहेत, बीडी घेतली, आणि आता आपल्याला इथे छेदिका कोणती घ्यायची आहे बघा, एडी. व रेषा एडी ही छेदिका आहे, छेदिका आहे. आता ही छेदिका असल्यामुळे हा कोण बघा एसी, कोण एसी एकरूप कोण ए सी ई, एकरूप कोण सी डी बी, एकरूप कोण सी डी बी, त्याला आपण इथे कारण लिहायचं आहे संगत कोण, संगत कोण. याचा पुढे वापर करायचा आहे म्हणून याला क्रमांक दिला एक, क्रमांक दिला एक. आता याच्यातच आपण सीबी छेदिका घेतली, रेख सीबी छेदिका घेऊन, छेदिका घेऊन आता आपल्याला सीबी छेदिका घ्यायची आहे. ही जर छेदिका घेतली तर हा कोण आणि हा कोण असे झेड मध्ये आहेत बघा, हे असे कोण आहेत, हे कोण एकरूप आहेत का, तर विक्रम कोण, आणि म्हणून आपल्याला इथे लिहायचं आहे. हा कोण वाचायचा कसा बघा, असा वाचूया आपण, ई सी बी कोण ई सी बी एकरूप कोण ई सी बी एकरूप कोण सी बी डी,
सीबीडी आणि याला कारण काय लिहायचं आहे व्युत्क्रम कोन दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यानंतर तयार होणारे व्युत्क्रम कोन एकरूप असतात तर त्यानुसार इथे लिहिलेलं आहे हे झाले व्युत्क्रम कोन हे दुसरे विधान मिळाले आता परंतु मी इथे आता लिहिणार आहे परंतु इथे बघा कोन एसी एकरूप कोन ईसीबी कोन एसीई इथे आहेत बघा म्हणजे आपल्याला थोडंसं लक्षात राहण्यासारखं आहे कोन एसीई एकरूप कोन ईसीबी एकरूप कोन ईसीबी का तर पक्ष कारण लिहायचं कारण पक्षामध्ये आपल्याला इथे दिलेलं आहे की कोण दुभाजक आहे म्हणून सी हा दुभाजक आहे याचा दुभाजक जो आहे तो ई मध्ये छेदतो म्हणजे हा दुभाजक आहे म्हणजे हा कोण आणि हा कोण एकरूप आहे म्हणून हे विधान लिहिलं म्हणून त्याला कारण दिलेलं आहे पक्ष आणि मग याला क्रमांक दिला तीन आता तुम्ही निरीक्षण करा विधान एक दोन आणि तीन वरून बघा विधान एक दोन आणि तीन वरून इथे तुमच्या लक्षात येईल इथे आहे कोण एसी आणि इथे आहे ईसीबी आणि हेच इथे आहेत बघा म्हणजेच या पहिल्या आणि दुसऱ्या विधानाची डावी बाजू समान आहे म्हणून आपण उजवी बाजू समान घेऊ शकतो आता इथे एकरूप चिन्ह आहे त्यामुळे हे एकरूप घेऊ शकतो एकरूप आहे म्हणून हे कोण एकरूप घ्यायचे आहे बघा आता इथे काय घ्यायचं आपण तर कोण सीडीबी एकरूप कोण सीबीडी आणि मग याला कारण लिहायचं आहे विधान एक दोन व तीन वरून विधान एक दोन व तीन वरून विधान एक दोन व तीन वरून आता तुम्ही इथे बघा सीडीबी आणि सीबीडी कुठे आहे सीडीबी हा कोण बघा आणि सीबीडी हा कोण इथे सारख्या चिन्हाने दाखवलेले आहेत बघा हे इथंपर्यंत आलो आपण लिहिलेलं आहे सिद्धता म्हणजे हे दोन कोण एकरूप झाले आता या त्रिकोणाचा विचार करा तुम्ही सीबीडी या त्रिकोणाचा विचार करायचा आहे त्रिकोण सीबीडी मध्ये आता आपण इथे डायरेक्ट लिहू शकतो बाजू सीबी एकरूप बाजू सीडी बाजू सीबी एकरूप बाजू सीडी एकरूप बाजू सीडी का तर एकरूप कोणासमोर येईल बाजू आहे त्या बघा हा आणि हा कोण एकरूप आहे तर या कोणासमोरची भुजा इथे बघा सीडीबी सीडीबीच्या समोरची भुजा सीबी आहे ती इथे लिहिली सीबी आणि सीबीडी कोणाच्या समोरची भुजा आहे सीडी म्हणून ते बाजू सीडी लिहिलं म्हणजे बाजू सीबी एकरूप बाजू सीडी आणि इथे कारण काय लिहायचं मग समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेय किंवा एकरूप कोणासमोरील भुजा एकरूप कोणासमोरील भुजा किंवा बाजू भुजा बघा आणि म्हणून आपण इथे घेऊ शकतो सीबी बरोबर सीडी किंवा सीडी बरोबर सीबी म्हणून सीडी बरोबर सीबी बाजू एकरूप आहेत म्हणून त्यांची लांबी समान असते आणि याला क्रमांक दिला आपण चार पुढचा चार क्रमांक आलेला आहे चार दिलेला आहे तर एवढा भाग झाल्यानंतर आपण इकडे वळायचं इकडे मोठ्या त्रिकोणाकडे त्रिकोण एबीडी मध्ये बघा त्रिकोण एबीडी मध्ये इथे बघा त्रिकोण एबीडी मध्ये इथे रेख सी समांतर बाजू बीडी रेख सी समांतर बाजू बीडी आणि याला कारण काय लिहायचं आहे कारण काय लिहायचं बघा तर याला हे समांतर का तर आपण रचनेमध्ये लिहिलेलं आहे त्यामुळे कारण लिहायचं आहे रचना इथे येणार रचना आता बघा इथे या मोठ्या त्रिकोणाचा विचार करा या त्रिकोणामध्ये इथे ही जी बाजू आहे तर ही बाजू याला समांतर आहे
म्हणजे आपण इथे प्रमाणाचा मूलभूत प्रमेय वापरू शकतो AE छेद EB बरोबर AC छेद CB तर हा आता प्रमाणाचा मूलभूत प्रमेय इथे वापरायचा आहे बघा मी इथे डायरेक्ट वापरतो आणि कारण पुढे लिहितो म्हणजे काय होणार AE छेद EB बरोबर AE छेद EB बरोबर AC छेद CD AC छेद CD AC छेद CD आणि मग इथे कारण लिहायचं आहे प्रमाणाचे मूलभूत प्रमेय प्रमाणाचे मूलभूत प्रमेय याला क्रमांक दिला 5 इथे आलो आपण चौथा क्रमांक इथे आहे पाचवा क्रमांक इथे आहे आता शेवटची स्टेप इथे CD ची किंमत CB ठेवायची आहे इथे CD ची किंमत ही बघा CD ची किंमत CB CD ची किंमत फक्त आपण CB ठेवायची आहे म्हणून AE छेद EB बरोबर AC ऐवजी आता CA लिहितो इथे साध्या मध्ये आहे तेच लास्टला यावो म्हणून CA छेद CD ची किंमत CB ठेवा CB आणि इथे कारण काय येणार 4 व 5 वरून आणि इथे आपले हे जे साध्या मध्ये जे विधान होतं तर ते इथे सिद्ध झालेले आहे ओके बघा पुन्हा एकदा बघा समजावून घ्या तर त्रिकोणाच्या कोणाचा दुभाजक त्या कोणासमोरील बाजूला उरलेल्या बाजूंच्या लांबींच्या गुणोत्तरात विभागतो असा प्रमेय आहे म्हणून सुरुवातीला आपण त्रिकोणाच्या कोणाचा दुभाजक म्हणून आपण इथे एक त्रिकोण घेतला आणि त्याचा एक दुभाजक घेतलेला आहे त्याच्या आधारे आपण पक्ष लिहिलं त्रिकोण एबीसी च्या कोण सी चा दुभाजक बाजू एबी ला बिंदू ई मध्ये छेदतो तर एका वाक्यात इथे आपण दिलेल्या आकृतीची माहिती इथे पक्षामध्ये लिहिलेली आहे आता साध्य जे सिद्ध करायचं आहे ते आपल्याला साध्यामध्ये लिहायचं आहे काय सिद्ध करायचं आहे तर हे बघा इथे AE छेद EB बरोबर CA छेद CB ते आपण इथे साध्यामध्ये लिहिलेलं आहे आता हे सिद्ध करत असताना एवढीच आकृती नाही तर या आकृतीमध्ये आपल्याला बदल करावा लागतो आणि जो बदल केलेला आहे तो आपल्याला रचनेमध्ये लिहायचा असतो आणि म्हणून आपण रचना हा एक भाग घेतला इथे तर इथे काय केलं बघा तर बिंदू बी मधून किरण सी ला समांतर किरण काढला तो वाढवलेल्या बाजू एसी ला बिंदू डी मध्ये छेदतो तर हा झाला रचनेचा भाग आणि मग त्याच्यानंतर सिद्धता आता सिद्धता देताना काय लिहिले बघा सुरुवातीला तर इथे सी किरण सी समांतर किरण बी डी आणि एडी छेदिका घेतली त्यामुळे कोण एसी एकरूप कोण सीडीबी हा बघा ए सी ई आणि सी डी बी तर हे संगत कोण झाले असे आहेत हे कोण हे समांतर असल्यामुळे हे संगत कोण झाले लक्षात ठेवा संगत कोण एकरूप असतात दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यानंतर तयार होणारे संगत कोण एकरूप असतात हे संगत कोण झाले या विधानाला एक घेतलेला आहे आता तसंच सीबी ही जर छेदिका घेतली तर हा कोण एसीबी आणि हा कोण सीबीडी हे एकरूप होतात का तर व्युत्क्रम कोण इथे दाखवलेले आहेत बघा तर हे व्युत्क्रम कोण आहेत हे व्युत्क्रम कोण एकरूप असतात रेषा समांतर असल्यामुळे आणि मग त्याला क्रमांक 2 दिलेला आहे आता इथे परंतु म्हटलेला आहे कोण एसी एकरूप कोण ईसीबी ए सी ई एकरूप कोण ईसीबी का तर पक्ष कारण हा दुभाजक आहे म्हणजे समान दोन भाग करतो या कोणाचे म्हणून हा प्रत्येक भाग कोण एकरूप इथे लिहिलेला आहे म्हणून इथे आपण पक्ष लिहिलेला आहे त्याला विधान क्रमांक 3 दिलेला आहे आणि मग इथे जर आपण पाहिलं विधानामध्ये हा भाग एसी आणि ईसीबी हे एकरूप झाले त्यामुळे इकडचा भाग एकरूप लिहायचा कोण सीबीडी सीडीबी एकरूप कोण सीबीडी का तर विधान 1 2 व 3 वरून 1 2 आणि 3 वरून आता मग पुढे काय करायचं त्रिकोण सीबीडी मध्ये त्रिकोण सीबीडी मध्ये बाजू सीबी एकरूप बाजू सीडी बाजू सीबी एकरूप बाजू सीडी का तर हे एकरूप कोण असल्यामुळे त्यांच्या समोरच्या बाजू आहेत त्या म्हणून एकरूप कोणासमोरील भुजा किंवा समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेय असं म्हटलेलं आहे आणि म्हणून इथे सीडी बरोबर सीबी घेतलं सीडी बरोबर सीबी हे सीडी इकडे का घेतले तर इथे आपल्याला पटकन लक्षात यावं यासाठी हे सीबी बरोबर सीडी लिहिलं तरी चालतं त्याला क्रमांक दिला 4 आता त्रिकोण एबीडी मध्ये त्रिकोण एबीडी मध्ये रेख सी समांतर बाजू बीडी
समांतर बाजू BD का तर रचना रचनेमध्ये आपण ते केलेलं आहे आणि मग आता इथे प्रमाणाचा मूलभूत प्रमेय वापरला AE छेद EB बरोबर AC छेद CD AC छेद CD आणि मग याला क्रमांक दिला 5 आता 4 आणि 5 च्या आधारे बघा CD ची किंमत CB CD ची किंमत इथे फक्त CB ठेवलेली आहे AC ऐवजी CA लिहिलं साध्यामध्ये आहे म्हणून आणि मग इथे मिळालं आपल्याला AE छेद EB बरोबर CA छेद CB आणि कारण लिहिलेलं आहे विधान 4 व 5 वरून तर अशा पद्धतीने त्रिकोणाच्या कोणाचा दुभाजक त्या कोणासमोरील बाजूला उरलेल्या बाजूंच्या लांबीच्या गुणोत्तरात विभागतो ओके हां तर याच्यानंतर आपल्याला त्रिकोणाच्या कोण दुभाजकाच्या प्रमेयाचा व्यत्यास आहे तर तो आपल्याला घ्यायचा आहे तर त्रिकोणाच्या कोण दुभाजकाच्या प्रमेयाचा व्यत्यास बघा आता हा व्यत्यास जो आहे तर याची सिद्धता आपल्याला परीक्षेसाठी येत नाही पण आपल्याला ती उदाहरण सोडवण्यासाठी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे ओके